शिरूर ताजबंद येथील धाकटेवाडी शिवारातील सुशीलाताई रमाकांत भातीकरे यांची सोयाबीन बनीम अज्ञात व्यक्तीने पेटवून दिली. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद येथील धाकटेवाडी शिवारातील सुशीलाताई रमाकांत भातीकरे यांची जमीन गट क्रमांक 161 मध्ये 2 हेक्टर 9 आर असून त्या शेतीतील सोयाबीन बनीम अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले असून ती बनीम जळून खाक झालेली आहे. तर या शेतकऱ्याचे तब्बल 3,60,000 इतके नुकसान झाले आहे. माजी सरपंच साहेबराव तात्या जाधव व बांधकाम सभापती विक्रम भोसले, पाणी पुरवठा सभापती रणधीर पाटील, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बिल्लापटे, ग्रामपंचायत सदस्य राहुल वाघमारे, गजेंद्र वलसे, मारुती मोरे, हरिराम बिरपट्टे, विजयकुमार येलमोटे आदि नागरिक व शेतकरी यांच्या उपस्थितीत पाहणी करण्यात आली. सौ सुशीलाताई भातीकरे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीवर अहमदपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर ताजबंद पोलीस चौकीचे इन्चार्ज दिंडगे हे करत आहेत. जागृत महाराष्ट्र, दिलीप मोरे, अहमदपूर. ताज्या अपडेट साठी जागृत महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.